मी वाय आर पाटील सर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जिल्हा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने आपल्याशी बोलतो आहे एकोणतीस मार्च रोजी जिल्हाधिकाऱ्यांसोबत कोविड सेंटर वरणगावमध्ये सुरू करण्याविषयी माझी वैयक्तिकरित्या चर्चा झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी सुद्धा सकारात्मकता दर्शवली होती आणि तिथून कोविड सेंटर सुरू करण्याची प्रक्रिया सुरू झाली वरणगाव पन्नास हजारपेक्षा जास्त लोकवस्तीचं गाव आणि आजूबाजूला जवळजवळ पस्तीस ते चाळीस खेडे लागून असताना म्हणजे जवळजवळ एक लाख ते सव्वा लाखाचा लोकांचा माप आपल्याकडे आहे आणि अशा परिस्थितीत आपल्या लोकांना बाहेरगावी कोविड सेंटरला जावं लागतं साहजिकच त्या जाणाऱ्या पेशंटची मानसिकता आधीच खराब असते कारण बाहेरगावी जाण्यापेक्षा जर आपल्याला लोकल ठिकाणी त्याचे उपचार मिळाले तर साहजिकच लोक पटकन येतात आणि त्याच्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवता येऊ शकतो संसर्ग थांबवता येऊ शकतो जेणेकरून पेशंट बाहेरगावी गेल्यानंतर त्याचे सुद्धा त्याला तिथे भेटायला जातात आणि त्याचं जाणं वाढतं आणि त्याच्यामुळे संसर्ग वाढतो हा उद्देश लक्षात ठेवून लोकांची सोय व्हावी या हेतूने आपण महाविकास आघाडीच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी नि सुद्धा काही कार्यकर्त्यांनी सुद्धा का, कलेक्टर असतील किंवा सिव्हिल सर्जन असतील यांच्यासोबत चर्चा केली पाठपुरावा केले आणि त्या माध्यमातून वरणगावमध्ये कोविड सेंटर मान्य झालं होतं प्रशासकीय मान्यता सुद्धा त्याला मिळाली होती मात्र शेवटी काय राजकारण शिंकलं आणि कोणत्या व्यक्तीने त्याच्यामध्ये काळ्या कोरल्यात आणि शेवटी प्रशासकीय मान्यता सुद्धा त्या ठिकाणी रद्द करावी लागली असं आम्ही ऐकलं आणि आजपर्यंत कोविड सेंटर या ठिकाणी सुरू झालेलं नाही मात्र कोणत्याही व्यक्तीने राजकारण करण्यापेक्षा एक सांगावंसं वाटतं जर खरंच तुम्हाला राजकारण आणि समाजसेवा करायची असेल तर आपल्या सर्वसामान्य वरणगाव वासियांचा विचार केला असता या ठिकाणी पन्नास खाटांचं जे कोविड सेंटर मंजूर झालं होतं साहजिकच आपल्या लोकल स्तरावरती जर कोविड सेंटर मिळालं तर लोक तात्काळ इलाजासाठी जातील कारण जर ओळखीचे डॉक्टर असलेत किंवा सोयीचे असलं आपलं जवळचं असलं तर आपल्याला जायला साहजिक मानसिकरित्या तो तयार होतो आणि त्याच्यामुळे पटकन त्याच्यावरती इलाज करता येईल आणि वाढता संसर्ग जो आहे तो आपल्याला थांबवता येईल आज रोजी जरी पेशंटची संख्या कमी झालेली असली तरी भविष्यात तिसरी लाट येऊ शकते असं तज्ञांचं म्हणणं आहे म्हणजे ती लाट आपल्याला जर वरणगाव आणि परिसरात थांबवायची असेल तर आपल्याला वरणगावमध्ये कोविड सेंटर सुरू करणे अत्यंत आवश्यक आहे मात्र अशा परिस्थितीत सुद्धा प्रशासन मान्यता देते मात्र काही कोरणारे लोक हे काय कोणता राजकीय दबाव आणतात आणि काय करतात याच्या माध्यमातून त्याच्यावरती बडी पडून त्या प्रशासनाला सुद्धा भाग पडतात आणि कोविड सेंटर हे थांबवलं जातं था। हे कोणत्याही सर्वसामान्याला पटणारी बाब नाही आणि माझी ह्या अशा कोरणाऱ्या कार्यकर्त्यांना किंवा त्या राजकारणी लोकांना माझी असं सांगणं आहे की आपण याच्यामध्ये उगाच लोकभावना लक्षात घेऊन उगाच रिकामे कामं करू नये आणि खरंच लोकांची सेवा जर करायची असेल तर कोविड सेंटर हे सुरू होणं अत्यंत आवश्यक आहे आणि प्रशासनाला सुद्धा मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून मा विनंती करतो अशा लोकांना आपण न जुमानता कृपया लोकांचा विचार करावा आणि या ठिकाणी जे मान्य झालेलं कोविड सेंटर होतं ते तात्काळ सुरू करावं सुरू झालं नाही तरी आम्हाला या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आंदोलन छेडावं लागेल जनतेसाठी गुन्हेसुद्धा अंगावर घेऊ शेवटी सरकारचे निर्णय सरकारचे प्रोटोकॉल आहेत ते प्रोटोकॉल आम्ही सरकारी पक्ष घटक पक्ष या ना नक्कीच पाडतोच आणि पाडणारच आहोत मात्र जर समजा प्रशासन सरकारच्या बाजूने न काम करता असे जर उगाच कोणत्या तरी राजकारण्याच्या माध्यमात काम करत असेल तर ते चांगलं नाही या हेतूने आम्ही जर कोविड सेंटर लवकरात लवकर येता काळात दोन चार आठ दिवसामध्ये सुरू झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल